एनटीपीसी कंपनीच्या आवारात छापा टाकून गोविंद कुमार या लाचखोर सुरक्षा अधिकाऱ्यास सीबीआयने रंगेहात ताब्यात घेतलं. जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि केंद्र शासनाच्या मालकीची असणारी जिल्ह्यातील एकमेव कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीपीसीमधील यूपीएल कंपनीतील सुरक्षा अधिकाऱ्याला कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगारांकडून पैसे खाण्याची गोडी लागली होती. पैसे घेतल्याशिवाय तो कामच करत नव्हता, त्यामुळे वैतागलेल्या एका कंत्राटदारानं केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं एनटीपीसी कंपनीच्या आवारात छापा टाकून संबंधित लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. सोलापुरातील एका कंत्राटदारानं यूपीएल कंपनीकडे 5 लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून ठेवले होते. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्यानं कंपनीकडे रितसर मागणी केली होती. ही रक्कम देण्यासाठी गोविंद कुमार संबंधित कंत्राटदाराकडे 2.5 लाख रुपयांची मागणी करत होता. सुरुवातीला कंत्राटदारानं गोविंद कुमारला 2.5 लाख रुपये देण्याचं मान्य केलं होतं. दरम्यान गोविंद कुमार यास 2.5 लाख रुपये देण्याची संबंधित कंत्राटदाराची इच्छा नव्हती, म्हणून त्यानं पुण्यातील सीबीआयचं कार्यालय गाठलं. त्या ठिकाणी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर एनटीपीसी परिसरात हा सापळा लावण्यात आला.